नाशिक येथील कुंभमेळा मैदानात सुरू असलेल्या परमपूज्य बाबाजींच्या 34व्या पुण्यस्मरणार्थ जय श्रीराम निष्काम कर्मयोगी सोहळ्यात सहभागी झालेले सलीम पठाण हे बाबाजींचे सेवेकरी आणि भक्त आहेत. त्यांना आलेला अनुभव चमत्कारिक असून त्यांनी केलेले प्रयत्न आणि भगवंताच्या भक्तीला यश मिळून त्यांना पुन्हा एकदा दृष्टीप्राप्त झाले असल्याची माहिती यावेळी पठाण यांनी दिली आहे. मी सलीम इस्माईल पठाण या नावाचे व्यक्ती आहे की अनेक जण विचारता की सलीम पठाण तुम्ही बाबाजींकडे कसे आले. तर वयाच्या 11व्या वर्षी माझी दृष्टी चालली गेली. मी अनेक दवाखाने केले, अनेक वेध केले, अनेक ठिकाणी फिरलो, पण दृष्टी काही कोणी दिली नाही. तर आमच्या गावा माझ्या गावामध्ये खडकमाळेगावमध्ये जगद्गुरू जगद्वंदनीय जनार्दन बाबांचे भक्त मंडळ आहे. त्यांनी सांगितलं की तू अनेक ठिकाणी फिरला, तुझी अवस्था आम्हाला बघवत नाही, मग तू आमच्याबरोबर आमच्या बाबाजींकडे चालशील का? म्हणलं मी तर येईल, पण अगोदर माझ्या आईवडिलांना विचारा. तर सायंकाळी विचारलं की आम्ही तुमच्या सलीमला आमच्या बाबांकडे नेतो, आमच्याबरोबर त्यांना पाठवता का? म्हणे हो, घेऊन जा, हा तुमचाच आहे, आमचा काही विरोध नाही. पण दृष्टी आली तर चांगली गोष्ट होईल. आईवडिलांची आज्ञा पाळून आमच्या गावचे गुरुबंधूंनी मला बाबाजींकडे ओझरला आणल्याच्या नंतर परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांना मौन होतं, मी आंधळा होतो, ते लिहून द्यायचे. मग मी विचारायचो का बरं बाबाजी बोलत नाही का? बाकीचे गुरुबंधू सांगायचे की नाही, बाबाजींना मौन आहे, बाबाजी बोलत नाही, ते लिहून देता आणि आपल्यासारखे सांगतात. म्हटलं ठीक आहे, मग मला काय करावं लागेल? तर बाकीचे गुरुबंधू सांगायला लागले की ते सांगतील ते तू करशील का? म्हणलं हो, मी दवाखाने करून औषधं गोळ्या खाऊन कंटाळलो. कधी कधी मला असं वाटतं का हे जीवन नको, पण माझ्या जीवनामध्ये जर प्रकाश बाबाजींनी दिला तर मग मला पुढं काय द्यायचं मी ते आता बोलू शकत नाही. मग 21 दिवसाचं शरीर पवित्र करून 7 दिवसाचं अनुष्ठान करायला मला सांगितलं, मौन दिलं. मग असं 16व्या पुण्यस्मरणाची धावपळ चालू होती बाबाजींमागे. 7 दिवसाचं अनुष्ठान मी ओझरमध्येच बसलो. बसल्याच्या नंतर मग बाबाजी आले, येणार नव्हती, धावपळ चालू होती, परंतु आले. मग आल्याच्या नंतर मला विचारलं, बाबा तुला काय फरक? म्हणलं फरक तर काही नाही आहे अजून, परंतु काय आता जनार्दन बाबांची कृपा असेल. तर शांतिगिरी बाबांनी लिहून दिलं आणि माझ्याच तालुक्यामधला विष्णूजी म्हणून बाबाजींबरोबर राहतो, त्यांनी सांगितलं की तुम्ही संकल्प करा, मला दृष्टी दिली तर मला काय द्यायचं ते देईल. मग आगल्या दिवशी, पौर्णिमाच्या आगल्या दिवशी संकल्प केला की जनार्दन बाबा हा काय प्रकार आहे, तुमचं नाव तर मी अनेक ठिकाणी ऐकतो, अनेक भक्तमंडळी सांगतात की जनार्दन बाबा जरी नसले शांतिगिरी बाबा पर्याय सांगतात, मूर्तीसमोर संकल्प करायला लावतात. मला तर 1 महिना झाला काहीच नाही. मग काय साक्षात्कार असेल तो झेंडूचं फूल, भस्म, एक पेढा, सफरचंद, हे 4 वस्तू मला बाबाजींनी दिल्या. मग महात्माजींनी सांगितलं की हे तुम्ही ग्रहण करा. ग्रहण केला, संकल्प झाला की हे मेरे जनार्दन बाबा, मुझे आखे दो, मैं तुम्हारा रहूँगा, तुम्हारे नाम का प्रचार हर जगह पर मैं करूँगा, असं हिंदीमधून बोलून मी झोपलो. तर दुसऱ्या दिवशी महात्माजींनी विचारलं, आता काय वाटतं आहे? म्हणलं बाबाजी, सुया टोचल्यासारख्या वेदना ज्या वेळेस माझ्या डोळ्यांमध्ये व्हायच्या त्या नैश्य झाल्या, आणि मला तरी वाटतं समोर असं आता अंधार आहे, लाईटं बिटं लागलेली, मूर्ती बिर्ती मला सर्व काही थोडं दिसतं आहे. म्हणे मग जा, तिकडं पूजा मांडलेली आहे ती दिसते का? मग जवळ गेलो, जिकडं पाद्याची पूजा केल्या जाते, पादुकांची
पूजा इसकळायला लावली, इसकळून दिली, आणि परत जशी होती तशी पूजा मला मांडायला लावली. ती मांडल्याच्या नंतर महात्माजींनाही आनंद झाला, आणि त्या मूर्तीचं सामर्थ्य, जनार्दन बाबांचं सामर्थ्य मला कळालं. कळाल्याच्या नंतर बाबाजींबरोबर गाडीमध्ये एकदा परिक्रमा केली, आणि जनार्दन बाबांनी मला स्वप्नात सांगितला, अरे पागल, गाडी से मत फिघूम, वो अपनी माँ है, पैदल पैदल परिक्रमा कर. तर पैदल पैदल परिक्रमा दोन केल्या. तर केल्याच्या नंतर अनेक ब्राह्मण वृंद म्हणायचे की अरे ये तो मुस्लिम है, हा कोणी शेळीचं नाही, हा कोणी कोण आला तर नाही, कोणी सरकारने तर नाही पाठवलं. विचारपूस करून माहिती दिलीच्या नंतर ते सर्वजण खुश झाले, आणि बाबाजींकडे आम्हाला यायचं आहे म्हणलं, या तुम्ही कार्यक्रमाला. मी सांगतेच्या दिवशी येणार होतो, परंतु ते लोक आज बहुतेक येतीलच नर्मदा माईच्या किनाऱ्यावरले, आणि मी बी बाबाजींचा प्रचार चौकडे फिरवेल. आणि मी विनंती करेल की जनार्दन बाबा जरी हयात नसले, त्यांचा मूर्तीचा अनुभव जर घ्यायचा असेल, तर शरीर शुद्ध, आत्मशुद्ध, मन शुद्ध, सर्व शुद्ध ठेवून जनार्दन बाबांपुढं संकल्प करा. अनुभूती नाही आली तर सलीम पठाणला भेटा. यापुढे जय बाबाजी. यावेळी भगवंताच्या नामाची गोडी असेल तर प्रत्येक संकटांना यश मिळते, असे मत यावेळी पठाण यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितलंय. जागर जनसंघासाठी शुभम बुडके पाटील, नाशिक.